मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या बँकेला आधार लिंक असणं आवश्यक आहे जर आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत त्यासाठी आत्ताच तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे लवकरात लवकर चेक करून घ्या कशा पद्धतीने चेक करावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करा आणि त्या गुगलमध्ये आधार मॅपिंग या नावाने सर्च करा आधार मॅपिंग या नावाने सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल पूर्ण लाईव्ह प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे अवघ्या सोप्या भाषेमध्ये पूर्ण माहिती नक्की समजून घ्या आणि अशाच पद्धतीने सेम तुम्हाला चेक करायचं आहे आधार मॅपिंग म्हणून सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला दिसेल यावरती स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे चेक बँक अकाउंट म्हणजेच आधार लिंक आहे किंवा नाही याच ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे या वेबसाईटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा आता तुमच्यासमोर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे जर तुम्हाला आधार नंबर किंवा आधार क्रमांक जर तुम्हाला पाठ असेल तर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक असणं आवश्यक आहे लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा पेज ओपन झालेला दिसेल सर्वप्रथम इंटर आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इंटर कॅपचा करायचाय जो कॅपचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो सेम टू सेम या रखान्यामध्ये भरायचाय जर कॅप्चा तुम्हाला समजत नसेल तर या ठिकाणी एक अंडूचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी जे कॅपच्या आहेत जे काही अक्षर आणि अंक दिलेले आहेत ते चेंज होतील त्या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे पूर्ण प्रोसेस समजून घ्या सर्वप्रथम आधार नंबर कॅपच्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे आता मी आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे त्यानंतर जो खाली कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या भरून घेतलेला आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकायचा आहे आता ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी कॉपिंग कॉपी करून घेतलेला आहे सेम टू सेम ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी इंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा आधार कार्ड लॉग इन झालेला आहे ते कशा पद्धतीनं पाहायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी एक फोटो दाखवला जात आहे तुमचा फोटो बघा या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी एक फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी पाहू शकता आणि आधार कार्ड तिथून सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तुमचाच फोटो आहे का तुमचंच लॉग इन आहे का हे पाहून घ्या आता आपण बँकेला आधार लिंक जो आहे कोणत्या बँकेला लिंक आहे हे आपल्याला पाहायचं आहे इथं या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे बँक सिडिंग स्टेटस यावरती इथं क्लिक करायचं आहे यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत आधारला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार मॅपिंग किंवा बँक मॅपिंग हॅज बिन डन या ठिकाणी बघा आता देण्यात आलेले सर्वप्रथम आधार कार्डचे चार डिजिट दाखवले जाते शेवटचे त्यानंतर बँक नेम जे आहे ते बँकेचं नाव या ठिकाणी दर्शवलं जात आहे पूर्ण स्पष्टपणे तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता कोणती बँक आहे बँक जर असेल तरच तुमचे पैसे येणार आहेत त्यासाठी ऍक्टिव्ह आहे का पाहून घ्या इन असेल तर लवकरात लवकर कोणत्याही ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन ऍक्टिव्ह करून घ्या आधार कार्ड देऊन किती तारखेला बँक खात्याला आधार लिंक झालेला आहे त्याची तारीख सुद्धा दर्शवली जाते खाली एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आयला लिंक असेल तरच तुमचे हे पैसे येणार आहेत लेख लाडकी योजनेचा जो सुधारित जी आर होता त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता एन पी सी आयचा अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही चेक करू शकता धन्यवाद